नमस्कार, मी ममता मराठी संस्कार चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते. आज घेऊन आले आहे प्रेम म्हणजे काय असते हा लेख. 2 मिनिटे वेळ काढून नक्की ऐका. एकदा एक पत्नी विचार करते की नवऱ्याच्या जीवनात आपले किती स्थान आहे हे समजलं पाहिजे. म्हणून ती एके दिवशी नवरा ऑफिसमधून घरी यायच्या वेळेस टेबलावर चिठ्ठी लिहून ठेवते आणि त्यामध्ये लिहिते की मी कंटाळली आहे या संसाराला, त्यामुळे कायमचे हे घर सोडून जाते आणि मग स्वतः कपाटामागे लपून उभी राहते हे पाहण्यासाठी की नवऱ्याची प्रतिक्रिया कशी येते. त्यावर तिला तिचे स्थान कळणार असते. नवरा येतो, समोरच्या टेबलवर ठेवलेल्या चिठ्ठीवर त्याचं लक्ष जातो. तो ती चिठ्ठी वाचतो आणि चिठ्ठी वाचल्यानंतर तो इकडे तिकडे पाहतो. नंतर त्या चिठ्ठीवर खालच्या बाजूला 2-3 ओळी लिहितो आणि मस्त गाणी म्हणत चिठ्ठी वाजवत तो एक फोन करतो. तो फोनवर बोलायला लागतो, हाय, आज मी मुक्त झालो, बायको सोडून गेलीये, आता आपण केव्हाही भेटू शकतो, तू लगेच ये, असं म्हणून नवरा बाहेर पडतो. कपाटा मागून पत्नी बाहेर येते. आता डोळ्यात पाणी जमा झालेले असते, दुःख अनावर झालेलं असतं. एवढ्यात तिचं लक्ष टेबलवरच्या त्या चिठ्ठीकडे जातं. त्यावर नवऱ्याने मगाशी काहीतरी लिहिलेलं असतं. ती ती चिठ्ठी घेते आणि वाचते. त्यामध्ये लिहिलेलं असतं, कपाटा मागून तुझे पाय दिसत होते बावळट, खाली दुकानातून ब्रेड आणतोय आणि तुला आवडणारी नानखटाई घेऊन येतोय, 10 मिनिटात येईल, तोवर चहा करून ठेव. आणि अजून एक गंमत, 3 दिवस झाले आपला फोन डेड आहे, तुला लक्षात नव्हतं का? असो, और एक बात याद रखना, मेरी जिंदगी में खुशियां तेरे बहाने से है, मेरी जिंदगी में खुशियां तेरे बहाने से है, आधी तुझे सताने से है, आधी तुझे मनाने में है, आधी तुझे सताने से है, आधी तुझे मनाने में है. ती चिठ्ठी हातात गच्च धरून कितीतरी वेळ ती पत्नी त्या चिठ्ठीची पप्पी घेत असते, तर दुसरीकडे डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत असतात. एकदा एखाद्याला आपले मानले तर त्याची कधीच परीक्षा घेऊ नका. तुम्ही आम्ही कोण परीक्षा घेणारे? तो जो काळ नावाचा महागुरु बसलाय ना, तो सर्वांची परीक्षा घेतो. म्हणून जोडीदाराच्या कोणत्याही गोष्टीवर कधीच संशय घेऊ नका. काही खटकले असेल तर थेट समोरासमोर बसून बोला, निरसन करून घ्या, पण संशयाला मनात अजिबात जागा देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, तुम्हाला हा लेख कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.